मोदी सरकारचा सातव्या अर्थसंकल्पावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोकरदारांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांची निराशा करणारा हे अर्थसंकल्प होता असं शरद पवार म्हणाले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणि शेतकऱ्यांच्या हस्तावर लक्ष घालणारे जे सगळे घटक आहेत, मान्यवर आहेत, या सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर त्या प्रतिक्रिया निराशाजनक अशा प्रकारच्या आहेत.